टक्का येथील वैद्य झोपडपट्टीत बुधवारी लागलेली आग महावितरणाच्या उच्च दाबाच्या वाहिन्यांच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत पनवेलमधील भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाला महापालिकेने मंजुरी दिल्यावर त्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे. या बैठकीला सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. टक्क्यातील झोपडपट्टीला लागलेली आग महावितरणाच्या उच्च दाबाच्या वाहिन्यांच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजल्याने महापालिकेत वितरणाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी बोलावली होती. यावेळी पनवेलमधील भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाला महापालिकेने मंजुरी दिल्यावर त्या कामाचा आढावा घेण्यात आला. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक असल्याची माहिती महावितरणाचे अधीक्षक अभियंता जयदीप नरोडे यांनी यावेळी दिली. उपमहापौर चारुशिला घरात सभागृह नेते परेश ठाकूर, सभापती अमर पाटील, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, निलेश बावीसकर, डॉक्टर अरुणकुमार भगत, दर्शना भोईर, नगरसेवक नितीन पाटील, विक्रांत पाटील, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संध्या बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते. पनवेल परिसरातील उच्च दाबाच्या केबल भूमिगत करण्यासाठी सुमारे 60 कोटी रुपये खर्च येणार असून तो महापालिकेने करावयाचा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.